बापरे, हे समुद्र झाल्यासारखंच झालं इथे. अनबिलिव्हेबल. एवढा आपण पावसात कधी इथे असं पाणी तुंबलेलं तर कधीच नव्हतं या भागात पाणी ना. पाच ऑगस्ट 2020. दक्षिण मुंबईचे रस्ते पाण्याखाली गेले होते. मुंबईच्या गेल्या काही वर्षांच्या इतिहासात हे यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. पण मग हे आत्ताच का घडलं? कधीही न तुंबणारी दक्षिण मुंबई या वर्षी का तुंबली? आज मी तुम्हाला याचीच कारणं सांगणार आहे. याचं पहिलं कारण म्हणजे अर्थातच निसर्ग. गेल्या 40 वर्षात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीच्या दिवसातही कुलाब्यात सरासरी 150 ते 250 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. पण 5 आणि 6 ऑगस्ट या दोनच दिवसात कुलाब्यामध्ये तब्बल 331.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा या 2 दिवसात जास्त पाऊस पडला. तर एरवी या काळात साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे त्या दिवशी 100 किलोमीटरने वाहत होते. महाराष्ट्रात आणि मुंबईत यावर्षी वादळी पावसाचं प्रमाण जास्त असल्याचं मत इंग्लंडमधल्या रेडिंग विद्यापीठातले हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केलंय. 3 ते 6 ऑगस्ट या काळात मुंबईजवळच्या समुद्रावर एक कमी दाबाचा पट्टा होता. ही स्थिती काही नवीन नाही. अशा स्थितीमुळे यापूर्वी देखील जोरदार पाऊस पडला आहे. परंतु यंदा या स्थितीबरोबरच एक वेगळा कमी दाबाचा पट्टा तयार झाला, जो 5 तारखेला मुंबईच्या खूपच जवळ होता. यामुळे वारे चक्राकार फिरू लागले आणि त्यांनी समुद्रावर तयार झालेल्या ढगांना 5 तारखेला दक्षिण मुंबईकडे ढकलायला सुरुवात केली. त्यामुळे एका कमी तीव्रता असलेल्या चक्रीवादळासारखं दक्षिण मुंबईत नुकसान झालं. पण मग या पावसाच्या पाण्याचा निचरा का झाला नाही? याचं सोपं उत्तर म्हणजे पाण्याचा निचरा करायला आपली ड्रेनेज सिस्टीम अपुरी पडली. परिणामी ते पाणी तुंबत गेलं. भारतीय हवामान विभागाचे माजी मुख्य संचालक डॉक्टर रंजन केळकर यांच्या मते ब्रिटिशांनी तयार केलेल्या ड्रेनेज सिस्टीमवर आता वाढलेल्या लोकसंख्येचा ताण आला आहे. तेव्हाचं नियोजन त्यावेळच्या लोकसंख्येला अनुसरून होतं. पण आज मुंबईची लोकसंख्या पाहता ती व्यवस्था अगदीच तोकडी आहे. मुळची 7 बेटांची मुंबई ही समुद्रात भराव घालून तयार करण्यात आलेल्या जमिनीवरती म्हणजे रिक्लेम्ड लँडवरती आज उभी आहे. या खाड्यांमध्ये भराव घालताना वसई विरार उरण यासारखे भाग हे लो लाईंग होते. इथे दलदल होती. शिवाय मध्य मुंबईत अनेक तळी होती, त्यामुळे पाण्याला इकडे पसरायला निचरा व्हायला वाव होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये वसई विरार JNPT उरण BKC इथे समुद्रामध्ये प्रचंड भराव घालून जमिनी निर्माण केल्या गेल्या आणि परिणामी ही दलदल बुजली. शिवाय मिल्सच्या जमिनींचा विकास होताना इथली तळी विहिरी हे देखील बुजवलं गेलं. सोबतच मुंबईतल्या मॅनग्रोव्ज म्हणजे खारफुटींवरती देखील अनेक ठिकाणी घाला घातला गेला. ज्या प्रकल्पामुळे भयानक प्रमाणात भरणी होण्याची शक्यता आहे त्या प्रकल्पाचा फेरविचार करून भरणी कमी कशी करता येईल याविषयी विचार करणं आवश्यक आहे. आणि शहरीकरणाच्या दृष्टीनं जो आराखडा आहे त्याच्यामध्ये मूलभूत बदल करावे लागतील. या गोष्टी केल्याशिवाय अशा पद्धतीचं पाणी नेहमी साचणार आणि दक्षिण मुंबईला त्रास होणार याविषयी माझ्या मनामध्ये कुठेही शंका दिसत नाही. मुंबईमध्ये सध्या सगळीकडेच मेट्रोची कामं सुरू आहेत. कोस्टल रोडसाठी भराव घालण्याचं काम सुरू आहे. यापूर्वी कधीही चौपाटीचं पाणी रस्त्यांवरती आलं नव्हतं. पण या कामांमुळे यावर्षी हे घडलं का याचा अभ्यास करण्याची गरज आता जाणकार व्यक्त करतायत. आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट्समधनं नक्की सांगा. तुम्हाला जर कशाविषयीची माहिती हवी असेल तर ते देखील आम्हाला सांगा. देशविदेशातल्या घडामोडी आणि बातम्यांसाठी bbcmarathi.com बुकमार्क करून ठेवायला विसरू नका. आणि हो, YouTube, Facebook, Twitter, Instagram या सगळीकडेच आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.